हो येणार आहेत, माहिती नाही दिली पण येणार आहेत, त्यांनी येणं सुद्धा आवश्यक होतं, येणार आहेत. परंतु आता मी अधिकृत पत्र बघितले, आता ते येणार आहेत. सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहे. हो, चर्चेशिवाय मार्ग खुले नाही होत, त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे. आंदोलन तर सुरूच आहे आणि ते सुरूच राहणार. उद्यापासून पाचव्या टप्प्याचा तुमचा दौरा देखील सुरू होणार. कालच झाला सुरू, कालच सुरू झाला दौरा, सुरू राहणार आहे, ते बंद राहणार. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही. हा, काल परवा झाला होता या संदर्भात. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात, पण स्पष्टतेबाबत सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल. तर आज प्रत्यक्ष आले, आता प्रत्यक्ष चर्चा करू. कोण कोण येणार आहेत त्यामध्ये? गिरीश महाजन साहेब एक आलेत, उदय सामंत साहेब, आणखीन एक दोघ कोणी, आणखीन नावं डिक्लेअर नाही झालेत, पण एक दोन घंट्यात होणार आहेत. काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवालीत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे? 24 तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे, जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, ते चर्चेला आलेत. जी आर कसं उलटा सुलटा आलते, उलटा सुलटा कसा आणते? चर्चा करायला लागेल. काय काय आहे, आमचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, चर्चेशिवाय कसं कसं शक्य आहे? त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो, ते चर्चेला यायला लागलेत. आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे, आंदोलन त्यासाठी उभा, ते आम्ही मिळवणार आहेत. असं कळतं की कच्चा ड्राफ्ट घेऊन ते तुम्हाला चर्चा करणार तुमच्यासोबत? नाही, मग ते मला माहित नाही, कच्चा ड्राफ्ट घेऊन येणार असते येतील ना. चर्चा तर होणं अपेक्षित आहे, मी स्पष्ट सांगितलं. चर्चेतून मार्ग निघतात आणि चर्चा करणं आवश्यक असतं, कारण मराठा हा खूप मोठा समुदाय आहे या राज्यातला. प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या, त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे. तर मार्ग निघल, कशी चर्चा आहे, काय घोषणा काय केली, अंमलबजावणी कधी होणार आहे, कशी होणार आहे, त्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे, त्या लाभधारक नेमका कोण, हेही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय, नसतं आंदोलन सुरू आहे. पण 100% सांगतो, 24 महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार, नाही मिळलं तर आम्ही सज्ज. मराठवाडा तर मागं पडाय ना, सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय, व्हायला पण पाहिजे. लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे, पण मराठवाड्यात कस काय सापडेन का? अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधासाठी टाळाटाळ करतात, हे आमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातला एकही मराठा न राहिला पाहिजे, या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहिला पाहिजे, या आंदोलनाचा हाच उद्देश आहे. आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही. संभाजीनगरमध्ये काही तरुणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचे कोणती प्रमाणपत्र दाखल घेण्याचं रिजेक्ट करण्यात. अर्ज केला होता, नोंदी होती, नोंदी असतात, त्यांना रिजेक्ट करण्यात. अच्छा, बघतो मी ती माहिती घेतो काय कशामुळे रिजेक्ट केले. हेच प्रॉब्लेम व्हायला लागलेत, एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होत, एकीकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं, आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार. आता मला अधिकृत माहिती नाही, मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही? तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करतात, नोंदी असून देत नाहीत, असल्या तर ह्याबाकी असे कुठाने करतात? म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी, त्यांना कामावून कमी करणं सरकारला गरजेचं आहे. नसता सरकार समोर हे आंदोलन असेच उभा राहणार आहेत, सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला, त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी, असे अधिकारी लगेच घरी पाठवले ना, तर सरकारची डोकेदुखी कमी होईल. सरकार हातानेच करतंय का मुद्दाम करतंय, मग याचे अर्थ खूप व्हायला लागले. त्यामुळे आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी, यांना कामातून कमी करा तुम्ही, यांना घरी जाऊ द्या. म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनतेत शांतता राहत असते, आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर शांतता पसरत असते. जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत,
कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातले असे की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या. मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवलेत, त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकारण, जो कामच करत नाही. याला कामावरूनच कमी केला पाहिजे. आणि आजच्या चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी, की हे जाणून बुजून काय केलं, यांना बडथरपच करून टाकेल, घरीच जाऊ द्या सगळ्या. नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही, पण आता ते आल्याच्या नंतर आपण विचारू. पण असे थोडे तिडके कशाला घेता उभे, एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका. कारण काय असतं, जनता तुमची आहे, तुम्ही जनतेचे, कशाला अर्धवट होकं गुतून ठेवता. घ्या ना सगळेच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका. इकडे सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलतंय, दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आलेली आहे. काय होत नसतं, काय होत नसतं, तसं त्यांनी करू नये. घोषणा झाली का मुंबईची? नाही. मग कसं सरकार असं करतंय? मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं म्हणून? त्यांची जी इच्छा आहे का, कशाला करताय नाटक? आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना, ठरलं तर मराठे जाणार, ठरलं तर म्हणतो, हे जर तरचा विषय, ठरलं तर मराठे जाणार. मग तिकडे नोटीस देण्यात फिटे सधी तिकडे काही कर, कशाला आम्हाला उघड डवचिता घेणं देणं आधीच, काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची? जायचं ठरलं नाही, काय विषय नाही, कुठं आणखीन 24 डिसेंबर लांब आहे. याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून? तुम्ही मुंबईला जाऊ नका, म्हणजे सरकारची थवणी देत आहे का लोकांना विनाकारण? सरकारला कळत नाही का हे सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही, सोशल मीडियावर काय चाललं असं मला माहीत नाही, पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही. तुम्ही नोटीसा कशाच्या आधारावर देता? नोटीसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे. आता तो कस काय दिला म्हणून? ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटीसा दिलेल्या, तर मी त्या नोटीसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर. तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या? लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना? मग ट्रॅक्टर घ्यायचे नाही इकून टाकावं का आता? का तो आधारात आणून लावा तिथं? ते असे बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी. नाही हे मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो, तर काही कोणत्याही काड्या घालायला चालू केल्या निवेदन आता काय नोटीसा का फाटीसा देऊ? कायला काड्या घालता मग? काही गरज आहे का नोटीसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची? मराठे नोटीसानं भिणार नाही, तू उलट खवळत येईन. हाताने काड्या लावू नका, म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचंय का काय? नोटीसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटीसा द्या म्हणून? म्हणजे सरकारलाच काही चिथवणी द्यायची काय? काय गरज आहे? अगोदरच कसली घोषणा नाहीये, कसलं काही ठरलेलं नाही, अगोदर तुम्हाला नोटीसा द्यायची काय गरज आहे लोकांना? म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही? आता स्वतःच्या पोराचं वाटोळं व्हायला लागलंय मराठ्याच्या, आणि तुम्ही नोटीसा देऊन त्याचं वाटोळं करणार? आणि तुम्हाला वाटतोय उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं वाटोळं बघणार आहे? काय हवं नोटीसान फाटीसान तुमच्या? तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या, काय कारण आहे याचं? मला आता याचं सरकार कोण, आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे? तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोकात? नोटीसा देणाऱ्याला काम म्हणून कमी करा, जाऊन त्याला घरी. हा तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना, मग आम्ही तुमचं नाही ऐकत होऊ दे. मग काय संबंध नोटीसा द्यायच्या आणला? तुमची बीडची जी उद्या इशारा सभा होणार आहे, त्या समन्वयकांना 149 नोटीसा दिल्या पोलिसांनी, 125 जणांना. कारण काहीच नाही, म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही. अरे सरकार, तुम्हाला नेमकं काय करायचं? थांबा तुम्ही आता 23 पर्यंत थांबा जरा, मला यांच्याकडे बघायला लागेल. मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस देते, आणि ते नोटीसाला काय ते काहीच समजणार नाहीत नोटीसाला. उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये. जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारण. शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे?
याला जोडून विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू, आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर, तो एक तुमचा इशारा, त्यानंतर आता मिळालेल्या नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत, कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का, तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेत काय करते, ते त्यालाच माहित खबरदारी घेतोय काय करतय. नाही दिलं तर आम्ही गेलोत का? नाही. दुसरं, नाही दिलं तर का नाही दिलं? तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दात तुम्हाला आहे? आम्हाला नाही का? आम्हाला बी तुम्हाला नाही का? देतो कोण म्हणलं होतं? तुम्ही दिलं का? नाही दिलं म्हणून गेले. कोणाला माहित त्यांना काय झालं? ते काही दुसरंच असन. आमसाठी काय करते? आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही, ठरलं तर आम्ही जातच असतो. आमचं ठरलंच नाही, आमचा तो काही विषयच नाही. तुम्ही देतो म्हणले होते, आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग. कारण न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून, जनतेच्या बाजून न्याय आम्हालाच मिळणार, जनते आमच्याच बाजून राहणार. सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून, न्याय मंदिर म्हणून, ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार. कारण हे देतो म्हणले होते, यांनी आमची फसवणूक केली. जर यांनी नाही दिलं तर, कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून, जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाचा लागणार. आणि गनेम कावा कावा करतो आम्ही, सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढे. आता आम्ही 23 सांगूत म्हणलं ना, त्याला आता गनेम कावा थोडं म्हणता येणार काय असं? ते 23 सांगू आम्ही ओपन, त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे? पण मला सांगा काय नोटीसची गरज आहे? मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला? कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला? बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय, मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला? काय जमावबंदी फमावबंदी काय लावली? जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही? सहल कशी असते कसं बघायचं? मग वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंड किंवा मग आमच्या मधी लागतो तुटक तुटक राहावा म्हणून काय डोका लावतात? जरंगे पाटील, जर समजा आरक्षण 24 तारखेनंतर दिलंच नाही, मात्र सरकारनं शब्द दिला होता, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार आहे? कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं? कायद्यातून राहूनच करणार का सगळं? मग बिना कायद्यात काय? महाराष्ट्रात राहतो, म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंस्था दे इधरल्या ग्रामपंचायतने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच आहे, कायद्याचंच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी, मग रेल्वे स्टेशनवर, रोडावर, डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, त्यांना बी टाकणार का मग तुम्ही? आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय मग? ते कामाला चालले तर मग आम्ही कायला चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करायला लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्यांची, तुम्हाला पुरेमध्ये टाका लागते मग. आमदाराच्या बंगल्यापुढं, मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती, मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना? मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, जमावबंदी त्याचा अर्थ असा. ते पुरेमध्ये टाकणार का मग? सगळीकडं असती. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी, विमानतळापुढं गर्दी, एसटी स्टँडला गर्दी, त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारण सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामाला चाललो ना, मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोत ना, वाहन मिळणार म्हणून आहे त्या वाहनात चाललो. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला? दे मग तू वाहन लो, त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात, असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे, लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे, तुम्ही गर्दी करू नका. कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं, मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते, दुसऱ्या थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे, एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग मुख्यमंत्री नाही, ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली. आपण आता बोललेला हा पार्ट वेगळा, ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात. मग आता ते चर्चेदरम्यानच ठरणार आहे की काय झालंय, घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, काय होणार आहे, कोणते कोणते शब्द घेतलेत,
आरक्षणाचे बाबतचं दिशा काय, आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय, मग थोडीशी सगळी चर्चा होणार, ती चर्चा वेगळी, परंतु ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे याच्यावरती ठाम। मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचं काम करावं, जाती जाती तेढ निर्माण होईल असं करू नये, मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, हेतू आमचा स्पष्ट आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे, सरकारवर विश्वास ठेवावा, कामाला थोडा अवधी लागणार आहे, वेळ लागणार। कोण म्हणलं? मुख्यमंत्री। नाही नाही, मग विश्वास ठेवलाच ना मुख्यमंत्री साहेबानं। प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला। त्यांनी अगोदर 3 महिने वेळ मागितला होता दिला समाजात, त्यानंतर त्यांनी 30 दिवसाचा मागितला, मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला, त्यानंतर त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने वेळ मागितला, मराठ्यांनी दिला। अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितला म्हणजे बरं होईल, कितीक 10-20 वर्षे किंवा असं। मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणा सांगतो मराठ्यांनी केलेला, त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं नाही, कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं। मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हण नाही, आता अवधी लागायचं कारण नाही। तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार, आधार तुम्हाला मिळालाय, तुम्हाला तितका वेळ दिलाय, जवळपास 6.5-7 महिन्याचा वेळ दिला सलग, मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला, आता अवधी कशासाठी? आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे, देऊ बोललेला शब्द मी खरा करून दाखवला, हे तुम्ही म्हणलं पाहिजे 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं, आता तुमची बाजू आहे, डोक्यावर घेऊन नाचन मराठा, आता नको पण अवधीचा बहाना नको। हा पण आता त्याच्यावर चर्चा आज होईल, आज मार्ग निघल असं मला 100% खात्री आहे, परंतु ठरल्याप्रमाणे मार्ग निघाला पाहिजे यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार। दादा आता असं आहे की आज नांदेड जवळवर होते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना मराठा आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि 7-8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कार्यकर्त्यांना। सगळ्यांना आव्हान आहे पुन्हा एकदा की 24 डिसेंबरपर्यंत सगळे शांत राहा, सगळ्यांनी शांतता ठेवा, या राज्यात शांतता आपल्याला ठेवायची आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत हे मी ठामपणानं सांगतो, सगळे शांत आहेत मराठा समाजाचे आंदोलक सगळे शांत आहेत, ते काय बहुतेक दुसरं काही कारण असू शकतं, त्यांना काय दाखवलं ते दुसरं कारण काही असू शकतं, मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत आणि ते शांतच राहणार। तुम्ही वारंवार नोंदीबाबत बोलतात, मात्र मराठवाड्यात निजाम काळामध्ये अनेक गावं जाळली गेली होती, अनेक गावात नोंदी सापडत नाही, हैदराबाद संस्थानाचं वर्चस्व होतं, अशा परिस्थितीत त्या मराठा समाजानं कोणत्या आधारे त्यांना आरक्षण देणार? नाही, नोंदी सापडतील, इथल्याच काही अधिकाऱ्यांना, मराठवाड्यातल्या काही अधिकाऱ्यांना जाणून बुजून हलगर्जीपणा केलाय, पहिल्यापासून द्वेष भरलेला असतो काही काही मनात, अधिकारी जरी असले तरी त्यांच्यामुळे काही मिळालेले नाहीयेत, आता पुन्हा मराठवाड्यात शोधायचं काम करतील हे मला विश्वास आहे त्यांचा, की आणि लाखानं नोंदी पुन्हा मराठवाड्यात सापडतील, पुन्हा काम सुरू होईल, जास्तीचं सापडतील आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोरगरिबाला आरक्षणाचा न्याय मिळेल, त्याशिवाय मी हटणार नाही हा माझा मराठ्यांना 4 महिन्यापूर्वीचाच शब्द आहे, त्यामुळं मराठ्यात कधीच संभ्रम त्यामुळं होत नाही की आरक्षण पक्कं मिळाल्याशिवाय आपला माणूस हटणार नाही, म्हणजे काही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर इकडं तिकडं किंवा IQ माहिती किंवा कुणी सांगितली तरीही मराठा समाज आता गैरसमज करून घेतच नाही, कारण आपला पहिल्याच दिवसाचा शब्द आहे, शेवटच्या घटकाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही। मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद पण गेलेले होते, ते तर कवा ऐकतो बाबा, मी हैदराबादला गेले होते, काय करते तर काय नाही, पुराव्यांना तर काय व्हायना, आज तशी 25-26 हजार मिळाले, काय हजार ते त्यांचे त्यांनाच माहिती, तिकडे येत असतील फिरून। निजामकालीन प्रॉपर्टीचे दस्तावेज सापडतात, मात्र मराठ्यांच्या आरक्षणाच्या ज्या नोंदी आहेत त्या सापडत नाही, त्याला कारणच ते ना, काही अधिकारी जाणून बुजून द्वेष, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना कामावून कमी करणं गरजेचं आहे, आणि सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे,
कामावर कमी करणं गरजेचं आहे, तरच सरकारचा धाक त्यांच्यावर राहणार आहे. ते सरकारला घाबरतच नाहीत, मुजीतच नाहीत असा त्याचा अर्थ दिसतो. किती वेळेस सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि सरकार बिनुसते मान हलवीत आहे, तर याचं सरकारच डॅमेज होणार आहे. जनतेच्या लक्षात येते, सरकारला साधे छोटे छोटे अधिकारी सुद्धा भेट नाहीत. सरकारनं ते शोधायला पाहिजे, कारण घडलंय तसं. खूप तालुके असे आहेत की तिथं नाही म्हणून अहवाल पाठवलेले आणि त्याच्यानंतर खाजगीत शोधले तर सापडले आणि ते सरकारनं मान्य सुद्धा केले ते पुरावे. याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून कामचोकारपणा करायचा, पगार मात्र जनतेच्या पैशातून घ्यायचा हे चालतं, पण सरकारचं ऐकायचं नाही. सरकारमध्ये आणि समाजामध्ये सगळ्या जनतेमध्ये दरी निर्माण करायचे हे काम आहेत. सगळ्या बाबतीत बी असू शकत, असू शकत. आता शोध घ्यावायला सुरुवात करावंच लागणार, बाकीच्या बाबतीतही तसं असू शकत. आज तुम्ही गोदाकाठच्या गावांची बैठक बोलावली होती, तर नेमकं काय या बैठकीमध्ये तुम्ही चर्चा करणार आहेत मराठा बांधवांची पुढची दिशा ठरणार आहे? नाही नाही नाही, ती बैठक नाहीये, ती बैठक नाहीये. आजचा वेळ होता 4 वाजता बदनापूरला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर ते आंदोलन सुरू झाल्यापासून गोदापट्ट्यातल्या माणसाशी बोलणं होईना, चर्चा होईना, त्यांच्याकडे माझंही जाणं होईना, म्हणून आपण या बसा चर्चेला येऊ असं. बैठक नाही, चर्चेसाठी आमचं एकमेकाशी, कारण 123 गावानं खूप मेहनत घेतलेली आणि ती मी म्हणतोय आणि माझ्यासाठी मी नाही विसरू शकत, वैयक्तिक मी नाही विसरू शकत. त्यामुळं ती आठवण आली, म्हणलं सगळ्यांना बोलवा रे आपण थोडी चर्चा करू बसू 123 गावाचं, त्यासाठी मग काहीला कामं असतील येतील, काहीला नसतील ती येतील. अचानक निरोप गेलेला आहे, जे 10-20-50 जमतील तेवढंच गोदापट्ट्यातले 123 गावाची चर्चा. बैठक म्हणल्याच्या नंतर मग ती दुसरीकडे ठेवायला लागते आम्हाला, कारण ती 123 गावाची बैठक लय मोठी होती आणि ती आपण बघितलेली बी वेळोवेळी. ती 123 गावाची बैठक म्हणलं ही जागाच पुरत नाहीत. पाटील साहेब, कालचा एक तुमचा जो विषय चर्चेला गेला होता की त्याचा नेमका तो विषय काय होता की निवडणुका होऊ देणार नाही? नाही होणार नाहीत असं म्हणलो, होऊ देणार नाही असं नाही. काय ते सर, ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं. अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर, हा मी याच्यावर तर ठामच नाही, अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे. पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच होणार करणार नाहीत, ती होणार नाहीत, म्हणजे सरकार करणारच नाही. एवढा मोठा प्रश्न इथं धुमसतो, इथं जनते मरणाची परेशानी, हे प्रश्न सोडून त्याच्यात रहस्य काय मग तुम्हाला? आला आला अमुका अमुका आला प्रचार करायचा भोंगे लावून त्याच्यात रहस्य काय तुम्हाला? मग एवढा मोठा प्रश्न इथं, इथं लोकांच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत. प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच आहेत ना, आत्ता प्रश्न सोडा. सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणीचे, ते वेत लागले का मधीच? ही वेत सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत, तेच घेणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे